ठाण्यातल्या काही भागामध्ये आज 50% पाणी पुरवठा, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 50% पाणी पुरवठा, पंपिंग स्टेशनवरील कचरा काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा निर्णय. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाचा निर्णय. एसटीचं ग्रुप बुकिंग करताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये सवलत कायम. राज्यामध्ये डोळे येणाऱ्यांची संख्या वाढली. 11 ऑगस्ट पर्यंत 3,90,338 रुग्णांची नोंद. डोळ्यांची स्वच्छता ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू. मुंबई मंडळातर्फे म्हाडाच्या 4,082 सदनिका विक्रीसाठी 14 ऑगस्टला संगणकीय सोडत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल झालेल्या सुनावणीनंतर मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये. मुंबईमधली सर्व मॅनहोल्स सुरक्षितरित्या झाकली असल्याची खातरजमा करून 20 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश. तर 21 ऑगस्टपासून विभागनिहाय पाहणी. द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषाचे गुन्हे वाढत असल्यानं समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषयुक्त गुन्हे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं न्यायालयाचं मत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेतील चौथा सामना आज. मालिकेमधील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला विजयाची आवश्यकता. तर सामना जिंकून मालिका जिंकण्याचा वेस्ट इंडिजचा निर्धार. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारतीय संघ विजयी. परंपरा कायम. सेमीफायनलमध्ये जपानवरती केली 5-0 मात. भारताचा आज मलेशियासोबत अंतिम सामना. जपानमध्ये 6 रिश्टर स्केलचा भूकंप तर तुर्कीमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारतींचं नुकसान. युरोपियन मेडिटेरियन सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.